शैक्षणिक शिष्यवृत्ती अभावी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये मॅट्रिकोत्तर शिक्षणाचा अभाव होता। ही गळती थांबवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारचा हिस्सा 5 पट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सुमारे 6000 कोटी रुपयांची मोठी मदत या माध्यमातून करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। या योजनेअंतर्गत यापूर्वी 1100 कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जात होते। या मंजुरीमुळे सन 2026 पर्यंत पुढील 5 वर्षांकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे। देशभरातील सुमारे 4 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मोड अर्थात डीबीटी अंतर्गत विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात शिष्यवृत्ती जमा होणार आहे। पारदर्शी सदृढ सुरक्षा उपायांसह ही योजना कार्यान्वित होणार असल्यानं सोलापूर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचं खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यावेळी म्हणाले। अनुसूचित जाती यानी कि एससी दलित वर्गातील विद्यार्थ्यांचे हिताकरिता एक मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या उपस्थितीत पार पडला। यात एससी विद्यार्थ्यांसाठी जे 10वी पास झाल्यानंतर पुढील अभ्यासक्रमासाठी अगोदर केंद्र शासनामार्फत 1100 कोटी रुपये त्यांना स्कॉलरशिप म्हणून देत होते, आता या वर्षापासून 2021 पासून 2026 पर्यंत 5 वर्षासाठी या 1100 कोटीमध्ये वाढून 6000 कोटी रुपये ते स्कॉलरशिप देण्यासाठी निर्णय घेतलेत। यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जे काही एससी विद्यार्थी आहेत त्यांना नम्रपणे मी आवाहन करू इच्छितो की याचा जास्तीत जास्त लाभ त्यांनी घ्यावा असे मी निवेदन करू इच्छितो। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।